फर्जी कीटनाशक दवाइयों को देने के आरोपों को लेकर किसान ने अनोखा विरोध प्रदर्शन करते हुए सड़कों पर फेंका नोट, किस तरीके से किया विरोध देखिए। मुंबई टीवी हर खबर सच के साथ। मैं हूं अफजल शेख और आप देख रहे हैं मुंबई टीवी। महाराष्ट्र के हिंगोली में स्थित पतंग टुंडे गांव है और यहां पर एक नामदेव पतंगे करके एक किसान रहते हैं, जो किसान स्वाभिमानी किसान संघ से जुड़े हुए हैं। उनका एक विरोध इस तरीके से अनोखा अंदाज में था जिसे देखकर सब लोग हैरान हो गए। हम आपको दिखा रहे हैं ये किसान किस तरीके से अपने जो पेस्टिसाइड यानी जो कीटनाशक दवाइयां होती है उस दवाइयों के खिलाफ जो कंपनियां हैं फर्जी दवाइयां देती है और इसी के कारण जो उनके खाद या जो भी उनकी फसल होती है वो काफ़ी ज़्यादा नष्ट होती है और इसी नष्ट को लेकर उन्होंने काफ़ी बार कृषि विभाग कार्यालय में संपर्क भी किया लेकिन उसके बावजूद दफ्तर में जाने के बावजूद भी कोई कार्रवाई नहीं होती और इसी कार्रवाई ना होते देख उन्होंने पहले तो उनके जेवर को लेकर आकर के जो है बेचा और इसी को बेचने के बाद जो उन्हें पैसे मिले उस पैसों को लेकर उन्होंने कृषि विभाग के दफ्तर के बाहर उड़ाया और किस तरीके से अनोखा विरोध प्रदर्शन रहा है वो हम आपको दिखाते हैं। किसानों को अपने हक की लड़ाई कब मिलेगी, ऐसा सवाल भी इस खबर के जरिए सामने आ रहा है। फिलहाल हम आपको वीडियो दिखा रहे हैं कि किस तरीके से किसान ने अनोखा विरोध किया पैसे को उड़ाकर। जिल्हा कृषी अधिकारी साहेब लक्ष देत आहेत, क्वालिटी कंट्रोलचे जे अधिकारी आहेत हे मान्य सन्माननीय जवळ साहेबांना माझी विनंती आहे की साहेब तुमचा या कंपनीची साठरोट आहे का, हा नामदेव पतंगे घरच्या दागिने म्हणून या ठिकाणी पैसे घेऊन आलेला आहे। अरे या पैसे घ्या आणि या बोगस कंपन्यावर या खतावर कारवाया करा, अन्यथा अरे वेळ आली तर आम्हाला जीव द्यावा लागेल। शेतकरी शेती करतो शेती पेरतो पण आज शेतकऱ्याच्या हातात काही उरलं नाही, मग नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय? अशी सगळी परिस्थिती या शेतकऱ्यांची या अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली आहे। माननीय कृषी अधिकाऱ्यांना माझे निवेदन आहे की साहेब औषध जर चांगलं असेल तर तुम्ही पिऊन दाखवा। तुम्ही एक इकडे सांगायचं आहे जैविक औषध आहे मात्रेच्या विषारी घट्ट घालून शेतकऱ्याची माती करण्याचं काम हे कृषी विभाग कृषी मंत्र्यांना सुद्धा माझं आव्हान आहे। साहेब तुमच्या कृषी विभागाला समजावून सांगा, तुमचा कृषी विभाग ऐकायला तयार नाही। तरी माझी विनंती आहे की साहेब आता कुठेतरी लक्ष द्या, अन्यथा आमच्याकडे जीव देणार व्यतिरिक्त पर्याय नाही। अरे ते क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी असतील त्यांना म्हणा इकडे या आणि या नोटा घ्या, आमच्या जीवन जाण्यापेक्षा या नोटा आमचे दागिने गेले तर पुरतात। आज शेतकरी माती मोल झालेला आहे मात्र तुमचं लक्ष नाही, कारण तुम्ही गद्दार आहात, कारण तुम्ही तुमचा साठा लोटा आहे का? दहा दहा दिवस झाले निवेदन देऊन महिना झाले मात्र अद्यापही कुठल्याही कंपनीवर या ठिकाणी कारवाई होताना दिसत नाही। हे दागिने म्हणून आलेली रक्कम आहे साहेब, हे पैसे घ्या आणि आता तरी कारवाई करा, नाहीतर आमच्याकडे जीव देण्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आमच्याकडे पर्याय नाही। आता हे काळे धंदे बंद झाले पाहिजे। महाराष्ट्रातल्या कृषी मंत्र्यांना माझं आव्हान आहे की साहेब तुमच्या जिल्ह्यामध्ये जर हा बोंगळा कारभार चालत असेल तर इतर महाराष्ट्रामध्ये काय अवस्था असेल। तरी माझं कृषी विभाग कृषी अधिकाऱ्यांना व देशाच्या राज्याच्या कृषी मंत्र्यांना आव्हान आहे, साहेब यांच्यावर कारवाई तुम्ही कधी करणार आहे? तुम्ही एकदा यांच्यावर कारवाई करा नाहीतर आमची तरी माफी करा। ऐसे तमाम अपडेट से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें मुंबई टीवी। मैं अफजल शेख फिर आ जाऊंगा एक नई न्यूज के साथ।